क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी जेवढा खेळाडूंचा हातभार लागतो किंबहुना तेवढाच किंवा त्यापेक्षाही जास्ती महत्त्व खऱ्या अर्थाने दिलं गेलं पाहिजे ते आयोजकांना. मुंबई टेनिस क्रिकेटचा दर्जा उंचावणारे आणि मुंबईच्या टेनिस क्रिकेटवरती अपरंपार प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व म्हणजेच श्रीयुत संजयजी पोतनीस साहेब. सध्याच्या परिस्थितीत मुंबईचं टेनिस क्रिकेट त्याची क्वालिटी खालावली आहे का, काय वाटतं तुम्हाला? मुंबई क्रिकेट पूर्वीच्या कंपॅरिझनला बघितलं तर आत्ताचं काय मुंबईचं क्रिकेट एकदम लो झालेलं आहे, म्हणजे त्या क्वालिटीचा पूर्वीचं राहिलेलं नाही. आता आपण ज्या ज्या स्पर्धा पाहतो मोठ्या मोठ्या, त्या स्पर्धेत मुंबई कुठेही आपल्याला दिसत नाही. मुंबईचे संघ पूर्वी असायचे ते संघ आता राहिलेले नाही. पण ह्याचा अर्थ असा आहे का की त्यावेळेला आपण संघांना फॉलो करायचो, आताचे जे प्रेक्षक आहेत ते इंडिव्हिज्युअल वैयक्तिक खेळाडूंना फॉलो करत आहेत. पूर्वी एक संघ क्रिकेट असायचं, म्हणजे आपला संघ म्हणजे क्रिकेट, म्हणजे वैयक्तिक आपला स्कोर, वैयक्तिक आपली खेळी ह्याच्यापेक्षाही आपला संघ जिंकतो की नाही ह्याचंच जास्त ते लोक आनंद घ्यायचे आणि मेहनत करायचे. पण आत्ता आपण बघतो की व्यावसायिक क्रिकेट झालं, त्यावेळेस फक्त संघ असायचे पश्चिमेला पूर्वेला मुंबईच्या चारही बाजूला आपापलं एक अस्तित्व टिकून असलेले संघ असायचे. उदाहरण रेनबो, शशी ब्राईट, सीना महादेव, नर्मदा अर्जुन असे मोठे मोठे चांगले प्रेसी ह्या लोकांचे जे संघ होते ते आपल्या आपल्या विभागासाठी आपल्या प्लेअरसाठी ते निर्माण झालेले होते. म्हणजे संघाच्या नावाने प्लेअर ओळखला जायचा. एखादा आता समजा शशी आपला उमेश मांजरेकरचा, उमेश मांजरेकर म्हणजे मॅचलेस, चंद्रकांत शिंदे म्हणजे राहुल, असं त्या नर्मदा अर्जुन दीपक शाह म्हणजे नर्मदा अर्जुन असे काही होते जे प्लेयर ते नावाने टीमच्या नावाने ओळखले जायचे. आता प्रत्येक वैयक्तिक बाबा हा प्लेअर कोणाचा, हा प्लेअर आमच्या ठिकाणी खेळतो, पण नक्की एका टीममध्ये खेळतो का असं कुठे दिसत नाही. त्याचं कारण काय असावं असं वाटतं तुम्हाला? ह्याचं कारण एकमेव म्हणजे होणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये एवढा त्या स्पर्धातून पैसा मिळत असतो, त्यामुळे ज्या ठिकाणी स्पर्धा असेल तो संघ कोणीतरी आपलं स्पॉन्सर करतात, त्यांच्यासाठी खेळत असतात, त्यामुळे जो जास्त पैसा मिळेल तिकडे खेळणं साहजिकच आहे. शेवटी टेनिस क्रिकेट हे गरीब मुलांचं आहे, त्याला दोन पैसे या खेळात मिळत असेल तरच त्यांचं संपूर्ण आपलं करिअर घडू शकतं. एक जमाना होता की क्रिकेट आनंदासाठी खेळायचं आणि संघासाठी खेळलं जायचे, पण आता अशी परिस्थिती आहे की मुलं क्रिकेटमध्ये एवढी टेनिस क्रिकेटमध्ये एवढी पुढे गेलेली आहेत की तो व्यवसाय पण झालेला त्यांचा. म्हणजे नोकरी व्यतिरिक्त त्या क्रिकेटमध्ये त्यांचं समजा टॅलेंट असेल तर दोन पैसे त्यांना मिळतात, ही तर चुकीची गोष्ट नाही. पण त्याचाच परिणाम असा झाला आहे की जे संघ स्पॉन्सर करतात त्या स्पॉन्सरसाठी खेळतात. आज तुमच्या कोणी तुम्ही एखादा संघ स्पॉन्सर केला, भोपाळसारख्या ठिकाणी समजा 20 लाखाची स्पर्धा आहे, त्या ठिकाणी जायचं असेल तर शेवटी खर्च असतो, मग त्याला स्पॉन्सर शोधावं लागतं, मग तो प्लेअर त्या स्पॉन्सरच्या टीममध्ये खेळतो. त्यामुळे संघ असे बाजूलाच राहिले आणि प्लेअर नावावर उपला आले. पण मला सांगा, तुम्ही एवढी जुन्या प्लेयर्सची आणि खेळाडूंची आणि संघांची नावं घेतली, तुमचे आवडते काही फलंदाज गोलंदाज असे जर विचारले तर काय सांगाल? या सगळ्या मी मला वाटतं बऱ्याच वर्षापासून, म्हणजे 70-78 मी क्रिकेट पाहतोय आणि सर्व संघातून मला जर प्लेअर निवडायला सांगितलं फलंदाज म्हणून तर नक्कीच मी उमेश मांजरेकरचं यानं स्थान देईन. कारण उमेश मांजरेकर हा आम्ही प्लेअर बघितला जवळ. आता तर क्रिकेट आहे, एका ओव्हरमध्ये 35 मारतात, 36 मारतात, 40 मारतात, काही पण घडतं. पण एक जमाना असा होता, एक वेळ अशी होती की 6 ओव्हरची मॅच 46 केले, बॉल टू बॉल झाले, 6 36 झाले, 40 झाले, ते करणं कठीण होतं. कारण तेव्हाचे बॅट्समॅन मेरिटवरती खेळायचे, जसा बॉल येईल तसं. आडवी तिडवी बॅट फिरवणं मला वाटत नाही की उमेशने कधी काय संतू आहे ह्या लेटेस्ट ह्याच्यामध्ये, हे लोकांनी कधी असं बॉल म्हणजे लेफ्ट हँड नाही मारला, कॉपी बुक
ते स्टाईलने खेळायचे आणि त्यामुळे काय व्हायचं की बॉल टू बॉल असला तरी एक मजा यायची मॅच बघायला. आता 36 बॉल आणि 36 रन असेल तर एक ओव्हरमध्ये मारून मोकळे होतात आणि घरी जातात. ओके. गोलंदाज सुद्धा तेवढे मातब्बर होते त्यावेळेला, बरोबर ना? मी म्हणजे माझ्या जास्त बघण्यातला जुन्यापैकी म्हणाल तर मी दीपकचं पण नाव घेईन. त्याच्यानंतर मॅचलेसचा आपला संदीप, त्याला प्रेमाने काना संदीप म्हणायचं, पण ते तो पण नाव होतं, पण एक ठसन देणारा प्लेअर होता. बरोबर. एखाद्या त्याच्या बॉलला कोणी 2 रन सुद्धा घेताना त्याला चिडलेला आम्ही बघायचो, स्वतः चिडायचं बॅट्समॅनवरती नाहीये की मी असा बॉल का टाकला. ठसन क्रिकेट असायचं तेव्हा. भाई तुम्ही म्हणजे एवढं समाजकारण करताय आणि ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहात, कसा वेळ मिळतो आणि का एवढा वेळ काढता टेनिस क्रिकेटसाठी? बघा, लाईफ जे असतं, आपला वेळ जो असतो 24 तासाचा, याचा अर्थ 24 तास आपण राजकारण करत नसतो. बरेच लोक काय करतात की एक रिलॅक्स होण्यासाठी काही ना काहीतरी उपाय शोधतात. कोण कधी आराम करतो, कोणी आपल्या विरंगुळ्यासाठी आपला आवडता छंद जोपासतो, कोण गाणं ऐकायला जातात, नाटकं बघायला जातात, पिक्चर बघायला जातात. माझा हा वेगळा छंद आहे. मला राजकारणातून थोडं जरा फुरसत मिळाली जनसेवेतून तर मी माझं आवडतं म्हणजे स्पोर्ट्स, असं नाही की क्रिकेटच क्रिकेटच असं माझं हे नाही आहे. मी जो पण वेळ माझा मोकळा असेल तर खेळाडूसाठी मी खेळासाठी मी देतो आणि त्यातल्या त्यात मी स्वतः खेळत असल्याकडे क्रिकेटवरती माझं जास्त ते लक्ष आहे. तसं तर कबड्डीसुद्धा मी चांगला खेळलेला आहे, अनेक मी स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आमची सेनासा क्रिकेटामध्ये म्हणून टीम होती, त्या टीममध्ये मी भरपूर खेळलेलो आहे. त्यामुळे क्रिकेटच नाही तर क्रिकेट हे माझं आवडतंच. त्यामुळे क्रिकेटला मी आत्ता तसं बघायला गेलं तर एक माझी फिटनेससाठी म्हणून मी खेळतो आहे. आणि त्यामुळे वेळ देणं मुख्य कारण म्हणजे नवीन मुलं, जी छोटी छोटी मुलं असतात त्यांचे लक्ष केंद्रित करून त्यांना पुढे आणणं हा माझा मूळ उद्देश आहे. भाई किती वर्ष अजून आपण सुप्रीमो पाहणार आहोत? आज इतके वर्ष झाली, मला वाटतं 11 वर्ष झाली. हे 11 वर्ष आहे, 10 वर्ष झाली. त्यापैकी 3 वेळा निवडणुका आणि कोविडमुळे आपण नाही करू शकलो, पण मुळात मी आणि आमचे माजी मंत्री अनिल परब आम्ही दोघांनी मिळून 11 वर्ष हे सुप्रीमो करण्याचं पहिला आम्ही ठरवलं होता, त्याचं हे 11 वर्ष आहे. आज सुप्रीमो मुळातच ही प्रेरणा तशी बघायला गेलं तर आपण आरके ट्रॉफी पूर्वी पाहायचं. आरके ट्रॉफी पाहताना आमच्या जेव्हा हे संपूर्ण ताब्यात आलं सगळं, म्हणजे परिस्थिती जशी बदलली, आरके बंद झालं, तेव्हा आम्ही पण एक विचार केला की टेनिस क्रिकेटसाठी काहीतरी करायला हवं. तुम्ही बारकाईने निरीक्षण करा किंवा चौकशी करा, ज्यावेळी सुप्रीमो सुरू झाला त्याच्या अगोदर मोठे मोठे स्पर्धा व्हायच्याच नाही. मग विचार केला की मोठ्या स्पर्धा होत का नाही मुंबईत? दर शनिवार रविवार मी स्वतः माझे बंडा 11ची टीम, मी राजेंद्र स्पोर्ट्स केली होती, त्यांच्याबरोबर मी क्रिकेट शनिवार ते रविवार शुक्रवारपासून आम्ही सुरू करायचो. डायरेक्ट रविवारी रात्री घरी यायचो. त्या स्पर्धा बंद व्हायला लागल्या आणि मी स्वतः जातीने तिकडे मॅच बघायला जायचं, त्यामुळे मला एकच कारण आठवलं की संघ वेळेवर येत नाही. संघ वेळेवर न आल्यामुळे स्पर्धा भरवणारे जे आयोजक होते त्यांना फार अडचणी व्हायच्या. आणि त्यातल्या त्यात या मुंबईतल्या माझ्या या काळातल्या बघायला गेलो तर राजपूत संघ आहे, राहुल, मॅचलेस, राजेंद्र स्पोर्ट्स क्लब, अशा 4 संघ जे होते ना, हे 4 संघच शेवटी सेमीफायनलला यायच्या. तेव्हा व्हायचं काय, एखादी समजा 1 लाखाची स्पर्धा असेल आणि सगळ्यांना माहीत पडलं की हे 4 संघ शेवटी येत आहेत आणि एंट्री फीज असायची, ते एंट्री फीज भरायला बाकीच्या 12 टीमना वाहून दिसायचा, पैसा नव्हता. त्यामुळे स्पर्धा आयोजन करण्यासाठी खूप त्रास व्हायचा, संघच मिळायचे नाही 16 संघ. मग अशा परिस्थितीमध्ये मी विचार केला की हे मुख्य कारण आहे की वेळेवर न येणार आल्यामुळे आणि हे 4 संघ हे सेमीफायनल आले आणि बाकीचे संघ कुठे मोठ्या स्पर्धा खेळायला तयारच व्हायचे नाही.
म्हणून मी एक अशी आम्ही कल्पना केली की 16 संघ जमा देशील तर मुंबईतले आपण त्यांना एक तर एंट्री फीज कमी करायची आणि प्राईज जास्त ठेवायचं आणि एक वाटलं पाहिजे की पैशापेक्षाही मोठं काहीतरी आहे स्पर्धेमागे. पैसाच महत्त्वाचा नाही तर आपण दोन पैसे छोट्या संघांनीसुद्धा दोन पैसे जे एंट्री टाकली एंट्री दिल्यानंतर मोठी स्पर्धा खेळण्यासाठी आकर्षित करण्यासाठी आम्ही नवीन नवीन योजना आम्ही सुरू केल्या तर प्रयत्न केला की स्पर्धेला महत्त्व द्यायचं जेणेकरून चार संघाच्या बदल्यात बाकी न जिंकणारे संघसुद्धा मी खेळतो आहे सुप्रीमो हा त्यांना अभिमान वाटला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करायचा मी प्रयत्न केला. नाही तर स्पर्धा खेळल्यानंतर हरल्यानंतर घरी जातात टीम. पण मी अनुभवलं गेल्या 10 वर्षामध्ये हे जे 16 संघ असतात पूर्वी मी आम्ही स्टार्टिंगला मुंबईचेच खेळवले फर्स्ट जेव्हा सुप्रीम भरेल तेव्हा लोक मुलं आपला संघ हरला तरी मैदान सोडायचे नाही दुसरा संघ मॅच बघण्यासाठी थांबायचे कारण का तर एक सुप्रीमचा जो माहोल होता सुप्रीमचे लोकांना आकर्षण जे होतं ते आकर्षणापोटी मुलांना असं वाटलं लागले आपण हरलो हरकत नाही पण त्या मैदानात जाऊन सुप्रीमो खेळायचं आहे. जसं आज मुंबईच्या लेदर क्रिकेटला वाटतं की मी रणजीमध्ये सिलेक्ट झालो पाहिजे म्हणजे मी मोठा प्लेअर तसं टेनिस क्रिकेटमध्ये अशी वेळ आली की सुप्रीमो खेळायला मिळालं म्हणजे हा टॅलेंट असणारा पोरगा आहे त्यामुळे सुप्रीमोचं आकर्षण वाढलं. पैशाने नाही मी माझ्यानंतर अनेक लोकांनी माझ्यापेक्षा डबल डबल प्राईज ठेवले पण एक दोन वर्ष चालले निघून गेले पण मी माझी प्राईज जी आहे ती कधी वाढवली नाही टप्प्याटप्प्या आमचा जो नियम आहे प्रत्येक वर्षी एवढे वाढवे त्याच नियमात गेलो त्यामुळे आम्हाला लक्षात आलं की मुला तर पैशासाठी खेळत नाही आहे सुप्रीमोला तर आपलं नाव सुप्रीमो खेळायचं आपल्यामध्ये आपल्या पाठीमध्ये लागावं म्हणून मुलं खेळायला लागलीत. याचा अर्थ सुप्रीमोमध्ये मुलांना एक क्रिकेट खेळण्यासाठी आवड निर्माण झाली पैशाच्या व्यतिरिक्त. आज आम्ही 16 संघ घेतो पुऱ्या मुंबईमध्ये पण ती एंट्री 16 आपण सिलेक्ट करताना टीम अख्ख्या हिंदुस्थानमधून 50 टीमची ॲप्लिकेशन असतात निवडताना अशी कठीण परिस्थिती येते अनेक लोकांचे फोन येतात की आम्हाला एंट्री दे एंट्री दे एंट्री द्या पण कोणाला देणार छोटी काही नियम घालून कडक नियम करून आम्ही 16 टीम बनवायचा प्रयत्न करतो आणि सुप्रीमो कशा पद्धतीने लोकांना आवडेल आणि प्लेअर त्याच्यामध्ये खेळण्यासाठी कसा तयार होईल या दृष्टिकोनाने आम्ही सुप्रीमोचं आयोजन करतो. भाई तुम्हाला सांगायचीच गरज नाही आहे ज्या पद्धतीने सुप्रीमो भरली जाते केली जाते आणि ज्या पद्धतीने पूर्ण नियोजन असतं आम्ही सर्वच ते पाहतो आणि आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या मुंबईमध्ये एवढी मोठी स्पर्धा होते. सो थँक्यू आणि सुप्रीमो चालू ठेवा अशी माझी विनंती. सुप्रीमोचं हे 11 वर्ष आहे आणि आगळंवेगळं वर्ष असेल हे फक्त तुम्ही पाहण्यात तयार राहा आणि त्याची सुरुवात म्हणून आम्ही आता एक डिक्लेअर केलेलं आहे महिना डिक्लेअर नाही केला एक सुप्रीमो मुंबई प्रीमियर लीग कारण मुंबईतल्या सगळ्या प्लेयरना संधी मिळत नाही कारण सगळे संघ सुप्रीमो खेळत असताना आपल्या महाराष्ट्र बाहेरचे प्लेयर जास्त कलकत्ता दिल्ली UP या ठिकाणची मुलं सगळी या स्पर्धेमध्ये खेळतात तर मुंबईच्या प्लेयरना फार कमी वाव मिळतो त्यामुळे मी असं ठरवलं की हे 11 वर्ष आहे सुप्रीमोच्या मेन सुप्रीमोच्या अगोदर सुप्रीमो मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा फक्त मुंबईच्याच प्लेयरसाठी ठेवावी जेणेकरून त्यांना पण वाटेल की आपण परफॉर्मन्स दिला तर मेन सुप्रीमोला आपल्याला संधी मिळेल. थँक्यू व्हेरी मच.